फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. दारी मोगऱ्याचा सडा पण मनात का केवडा, दारी मोगऱ्याचा सडा पण मनात का केवडा, लाख तारकांची वरात, लाख तारकांची वरात पण मनी दिव्याची वात, संसार घाली तो राम राम मंडळी. आजपासून आम्ही तुम्हाला आमच्या या मर्मबंधमध्ये राहणाऱ्या पवार कुटुंबाची गोष्ट सांगणार आहोत. ही गोष्ट कदाचित तुमच्या परिचयाची माहितीची असेलही, पण तुम्ही ती कुठे पाहिली नसेल. अहो असे गोंधळून जाऊ नका. थांबा थांबा, मी असं सांगण्यापेक्षा आपण मर्मबंधात म्हणजे पवारांच्या घरात नेमकं काय घडतंय ते पाहूया. तुम्हाला कसं कळतं? गुड मॉर्निंग बायको. गुड मॉर्निंग. यस. अरे श्री, मी केलं असतं ना. आणि काय तू केलं काय आणि मी केलं काय, ऐकणार दोन्ही एकच ना. हो. बर, चल तू पटकन आवरून घे, तुझ्या ऑफिस मध्ये आज ऑडिट आहे ना. आंघोळ करून निघते मी. हा, तुझी साडी ब्लाऊज सगळं तयार करून ठेवलंय. माझ्या साडी तू का नाही लॉन्ड्रीत देत? लीना मॅडम, मी रोज तुमच्या साड्यांना माझ्या स्वतःच्या हाताने इस्त्री का करतो माहितीये? अगं काय ना, त्यानिमित्तानं रोज तुला ऑफिसमध्ये दिवसभर माझ्या स्पर्शाची जाणीव होत राहावी, आणि मला सुद्धा दिवसभर तुझ्या सोबत असल्याचं एक समाधान मिळावं. पवार, आपली मुलं ना आता लग्नाची झाली, हे असं रोमॅन्टिक बोलण्याचं वय त्यांचं आहे, आपलं नाही. लीना, चल रे, आवडते. गुड मॉर्निंग पाटील. हे बघा, देवूब्रांचा रिकव्हरी डिटेल रिपोर्ट मला लवकरात लवकर पाठवा. आज बँकेत ऑडिट. ओके. अरे, ए काय, अमृता उठली नाही अजून? नाही, ती जरा बाहेर गेली आहे.
इतक्या सकाळी? अगं भाजी आणायला गेली. नाही तुझा प्रश्न कळला मला. आपण आठवड्याची भाजी एकत्र भरतो पण परवाना मी सुरण आणायचं विसरलो तर अमृता म्हणाली मी आणते. सुरण का अचानक हवा झालाय तुला? तुला आवडतात ना म्हणून. बायको काय करते तू? अरे मी करतो ना ते. तू तुझा तयार हो, तू जा. तू भांडी घासणार नाहीस. अमृताला किती वेळ होणार असेल तरी मी आस्थाला सांगतो भांडी घासायला. अगं देवा शपथ मी भांडी घासणार नाही. हे बघ हा बरे बघ हा ना पेरूचा जाम केलाय अमृतानं बर का. तो इथे ठेवतोय, तो खाऊन घे. अमृतानं पहिल्यांदाच गेलाय. काय मस्त गेलाय बरं. तू खाशील ना तेव्हा कळेल तुला. अमृता एवढ्या आवडीने सगळी घरकामं शिकते ना, मला खूप छान वाटत. तू एक काम कर, आस्थाला सुद्धा घे तुझ्या हाताशी. एक नंबरची आळशी झाली ती. उद्या लग्न करून गेली ना तिच्या घरी सतत माझा उद्धार होणार आहे. तुझा नाही ताई, भाऊजींचा उद्धार होणार. मी ना कुठं कशाला बोलू ताई, ही तुम्ही दोघांनी जी कामाची अदलाबदली केली ना ती अख्ख्या तळेगावला माहितीये. पण मुद्दा काय आहे की मुलींना वळण नाहीये याच्यासाठी ताई तुझा उद्धार नाही होणार तर भाऊजींचा उद्धार होणार. लीना उशीर होतोय तुला. वा भाऊजी काय मस्त गमाट सुटलाय हो. श्री काय? अगं ते सुरण ते. अगं हे अमृता नक्की कुठे गेली? अगं ताई मी सांगते ना तुला, अमृता की नाही सकाळी बरोबर 6:43:10 माझ्या घरासमोरून गेली. तुला आठवतंय प्रसाद मागच्या महिन्यात जर्मनीला ऑफिसच्या कामासाठी गेला होता, तिथून त्याने माझ्यासाठी आणलंय खास. तुला सांगते याच्यामध्ये ना तास मिनिट आणि सेकंद वेळ सुद्धा दाखवते. इतकंच काय, अहो म्हणजे हृदयाचे ठोके आणि आपण किती चालतो ना ते पण कळतं. आपण किती बोललो ते कळत नाही का? काय नाही म्हणजे घड्याळ नुसतं आहे पण आतापर्यंत ना किमान 25 तरी तू दाखवलेस आम्हाला विना. हा असू दे, पण मुद्दा काय आहे, ह्याच घड्याळ्यात पाहून ना मी अमूला हाक मारली. अगो पण ती माझ्याकडे न बघता ना अशी तरातर निघून गेली ग. अरे ती गडबडीत होती ना, तिला वांगी आणायची होती. काय म्हणालस? वांगी? अग सॉरी सॉरी, मगाशी ना मला वांगीच म्हणायचं होतं पण ते चुकून सुरण निघालं तोंडात ना, सॉरी. हो का? मग वांगी आणायला नवीन ड्रेस घालून का गेली होती? हे बघ मीना, हे बघ सत्य आहे. मीना मी तुला सांगू. अगं तुला उशीर होतोय. पोरी रोज पायरीशी तर येते, आज दर्शनाला जात नाही. आजी माझा बाबा म्हणतो प्रत्येक माणसात देव असतो. ह्या मुलांच्या रूपात रोज भेटतो की तुम्हाला? राय ग पोरी, ह्या पोराशनी खायला घालून लई पुण्याचं काम करतो. इतला चांगलं दालला दे र पोरीला. थँक्यू आजी, पण सध्या तरी हा आशीर्वाद नको. मी आता जे स्वप्न पाहते आहे ना ते पूर्ण होऊ दे असं माग देवाकडे. देवा समद मला सारखं घड.
प्रयत्न घ्या. सुखी रहा. अगो भाई, हे असं झालं का? माफ करा मुली, काय देवासाठी फुलं आणली असेल ना, खाली पडली आणि वाया गेली बघ. नाही, वाया कुठे गेली, तुमचा आशीर्वाद मिळाला की आता माझं काम नक्की होणार. गुणाची आहेस ग बाय. तरी पण माझ्या लेखाचा धक्का लागला ना तुला. अगं त्याचा आज निकाल आहे ना, म्हणून त्याचं मन थाऱ्यावर नाहीये. तुमचा रिझल्ट आहे आज, ऑल द बेस्ट. आपलं सगळंच बेस्ट असते, तरी पण थँक्स. चला संजू. देव समोर आहे परमेश्वरा. पांडुरंगा, माझ्या संजूचा निकाल चांगला लागू दे रे बाबा. सत्यनारायण घाले. देवा तुला तर सगळं माहिती आहे, आता तुझ्यापासून काय लपलंय का. पण माझ्या आईचा तुझ्यावर भारी विश्वास आहे. बघ, जमलं तर तिचं मन नको म्हणू. त्याच्यामध्ये जो पोळी भाजीचा डबा आहे, हा शिरा जो आहे हा तुझ्या मैत्रिणींकरता आहे. आणि याच्यामधला जो शिरा आहे तो तुझ्याकरता आहे, तो फक्त तूच खाणार आहेस, लक्षात ठेव. वा ताई वा, कसली लकी आहेस ग तू. बघ ना भाऊजी किती काळजी करतात. नाही म्हणजे बरोबर आहे, कमवत्या माणसाची मर्जी राखावीच लागते ना. ताई अग, हे बघ तू असं बोलण्यात मला गुंतवतेस ना, म्हणून महत्वाचा विषयच राहतो. अग ते कराडे पाटील आहेत ना, त्यांना आपली अमृत खूप आवडली आहे, कधी बघायला येऊ विचारतायत ते. अग मग एखादा सुट्टीचा दिवस बघून यायला सांग ना त्यांना. आस्था किती वाजलेत? रात्रभर मोबाईलवर खेळायचं आणि सकाळी उशिरा उठायचं, ही कुठली पद्धत तुझी? उद्यापासून सकाळी लवकर उठून श्रीला कामात मदत करत जा. ताई आणखीन 2 वर्षांना हिच्यासाठी स्थळ बघायलाच लागणार आहे. तुम्ही दोघी एकदा सासरी निघून गेलात ना, ही बिचारी माझी ताई सगळ्या जबाबदारीतून मोकळी होईल. तुला प्रसादला शिरा द्यायचं होतं ना डब्यात. 7:15 आणि 2 सेकंद. अरे बापरे, अगो अगो प्रसाद अगदी वेळेवर निघतो माहितीये का, त्याला 7:20 बरोबर बाहेर जायला लागतं. चल ताई येते मी. आस्था जा अगोदर तोंड धुवून घे. बाबा काय म्हणतो ऐकलेत नाहीये. आधी तोंड धू, सिंक मध्ये पडलेली सगळी भांडी घास आणि मग नाश्ता कर. या घरात डिसिप्लिन फक्त मलाच. काय म्हणालीस, इथे समोर येऊन बोल. आस्था जाऊ दे. अरे कशी बोलते ती. करेल ती, नक्की करेल. तू शांत हो अगोदर, कामावर चाललीस, मूड खराब करून घेऊन जाऊ नकोस. प्रसन्न मनाने कामावर जा. सगळी काम झाल्याशिवाय तुला नाश्ता देऊ नकोस. हो ठीक आहे. नाही तू हे घे, तुझी पर्स घे, ही फाईल घे तुझी. चल चल. नाही हे बघ, सगळी काम बाबा. ऍडमिशन झाली, आता पुस्तकं घ्यायला मोकळी. काय ते एकदाच आवरून घरी ये पटकन. हा का, आईला संशय नाही ना आलाय काही? तिला आलाच होता संशय, पण वाचलो हा थोडक्यात. असं का बोलतस, कुणी केला माझ्या बाबाचा घात? आणि काही नाही ग, त्या
सुरणाने आणि वांग्यांनी घोळ केला, पण अननसाचा शिरा मदतीला आला बरं का लगेच? आलं लक्षात. तू ना बाबा खरंच हुशार आहेस. हा म्हणजे काय, तुझाच बाप आहे मी म्हणून तर मला तुझा अभिमान आहे. जगातल्या सगळ्या बाबा तूच ग्रेट आहेस. पण चल चल आता फोन ठेवतो मी. हा काय ना, घरातली सगळी कामं वाट बघतायत आणि सिंक मधली भांडी रडतायत, इथपर्यंत आवाज येतो त्यांचा. बरं ठीक आहे, बाय. तुमच्या डिपार्टमेंटची माणसं येतात. ती पवार बाई स्वतःला डिपार्टमेंटची हेड समजते, त्या दोघी आहेत ना तिच्या चमच्या. मी ऐकले खूप हुशार आहेत त्या, म्हणजे तुम्हाला ओव्हरटेक करण्याची योग्यता ठेवतात का त्या? हेच ना, पण ज्या दिवसापासून ती बाई माझ्या डिपार्टमेंटला बदली म्हणून आली ना, त्या दिवसापासून मी तिला ऑफिसमध्ये बसणंच बंद केलंय. नाहीतर एक दिवस माझ्या डोक्यावर बसेल ती. पवार मॅडम, आज तुम्ही चक्क ऑफिस मध्ये आहात. आमचं ऑडिट आहे ना आज. ग्याग, तुमच्यासाठी शिरा दिलाय श्रीने. अरे वा, काय चक्क शिरा कशाबद्दल? का तुमच्या ऑफिस मधल्या चुका ऑडिटरला दिसू नयेत म्हणून घरी काय पूजा घातली काय? त्याची मला गरज नाहीये सर, मी माझ्या कामात एकदम चोख असते. ऑडिटचा रिपोर्ट बघाल तेव्हा कळेलच तुम्हाला. या पाटील साहेब, मस्त झालाय शिरा. सर, मी तुम्हाला डेस्क बघते म्हणाले होते, त्याचा तुम्ही काही विचार केलात का? ओ पवार मॅडम, सगळ्यांनीच ऑफिसमध्ये बसायचं म्हटलं तर डोक्यावरचा रिकव्हरीचा डोंगर कसा कमी होणार? पण सर काही दिवसच. हे बघा पवार मॅडम, मी खूप समानतावादी विचारांचा आहे. बोनस, इतर सोयी सुविधा यांच्याप्रमाणेच कामाची पण विभागणी झाली पाहिजे ना, बरोबर आहे का नाही? आणि मुळात कामाच्या गोष्टी या ठिकाणी करूच नाहीत, फार अनप्रोफेशनल वाटतं हे. बाकी शिरा मस्तच होत. पवार मॅडम, उद्या तुम्हाला तिघांना पवनाला जायचे, एका मोठ्या कंपनीचे खूप वर्षापासून थकीत बाकी आहे. ओके. काय ग, त्या बकासूरने तुझा सगळा शिरा संपवला? अगं निदान पोळी भाजी तरी खाऊन घे. खाण्यावरची इच्छा सोडाली माझी. आज एकदम लवकर आलीस तू का? आता या घरात ही नोकरी झाली का मी? नाही तसं नाही मला म्हणायचं. श्री, अरे काय पसारा केलायस तू? हा अगं हे काय नाही, ती युवराजची सगळी जुनी वया पुस्तकं काढली आहेत. दिवसभर घरात असतोस ना तू, मग करतोस काय? अमृता, अमृता माझ्यासाठी जरा चहा कर. अगं मी आहे ना. हा मी करतो ना, तुला आल्याचा चहा आवडतो ना, मस्त आलं घालून चहा करतो. बघ नको, अमृताला करू दे. आणि आस्था कुठे आहे? खोलीमध्ये आहे ती. अमृता करतेस ना चहा? झोपली वाटते. अगं नाही, आहे ती. काय तू एवढा रागा करतेस, दमून आलीस तू? बस जरा फ्रेश हो, पाणी वगैरे पी. हा शांत बस. हा मस्त चहा बनवतो बघ. Thank you.
का आताही घरात नाही आहे. कुठे गेली आहे? नाही नाही तसं नाही. अरे ती ह्याला माझ्या कामाकरता तिला पाठवली घरी आता बाहेर. कोण इथेच वाचतो? कुठे गेली होतीस? बघू मला आई दे इथं. काय माझ्या मागे या घरात काय चालतं हे मला कोणी सांगेल? बायको बायको हे बघ शांत हो, मी सांगतो तुला. काय सांगायचं बाकी आहे श्री? मी दोघांनी मिळून फसवलंय मला. अगं ही तर आगाऊ झालीये, पण श्री तू तू माझ्याशी इतका खोटं कसं वागू शकतोस? आई सॉरी, माझं चुकलं. तुम्हाला हवी ती शिक्षा दे, पण बाबाला प्लीज काहीच बोलू नको. पुढे शिक्षणाचा हट्ट माझा होता, बाबाने फक्त तुला शिकायचंच आहे ना, मग चांगला संसार कसा करता येईल ह्याचे धडे घे. चार नवीन पदार्थ शिक कराय, त्या सगळ्याची तुला आता जास्त गरज आहे, ह्या पुस्तकांची नाही. अगं लीना लीना, अगं अगं काय करतेस तू? हे पुस्तक आहे ती विद्या आहे ती. सॉरी श्री, मलाही पटत नाहीये हे, पण जेव्हा प्रेमाने सांगून समजत नाही ना तेव्हा असं टोकाचं वागावंच लागत. अमृता, तुला बघण्याचा कार्यक्रम ठरलाय. मीनाचा फोन आला होता मगाशी, मुलाकडचे उद्याच येणार आहेत, तयारी करा. शिक्षणानं कोणाचं नुकसान तर होत नाही ना? होत, माझं झालंय, आणि म्हणून त्यांनी फक्त आणि फक्त संसाराचे धडे किरवायचे. संजूला हाताखाली घ्या म्हणून ती म्हातारी प्रकाशा मागे सतत गुणगुण करत असते. वहिनी चांगला विचार करा, संजू नापासच होणार. त्या कोराडे पाटलांना ना सुंदर सुनावी. सुंदर मुलगी, जोडीदाराकडून एखाद्याची फक्त एवढीच अपेक्षा कशी असू शकते?